ठीक आहे. एक दिवस आता मी लहानसाच होतो, मला वाटते दुसऱ्या वर्गात किंवा पहिलीत असल. आता आपली गाडी राहायची, आलो बुढीच्या घरी, क्या दूध दे, दूध घेतलं का रिवर्स, रिवर्स घेतली माझं कुत्र होतो, त्याच्या तोंडावर लात पडली, डायरेक्ट डसलो, एवढा मोठा त्याला घाव बंदा मनातला दात, अजून बी गड्डा आहे बंदुकीच्या गोळीसारखा. तर मग माझ्या बापानं आणलं सरकारी हॉस्पिटल वर्धा, डॉक्टरनं पाहिलं इंजेक्शन घ्यायला लागते म्हणे 14, म्हणजे 14 पागल झाला, बोंबलीले हा बोंबलीले इंजेक्शन, ठीक आहे घेतले बा इलाजच होता असा करेतो ढरकण टोची इथं, ठीक आहे ह्या डेंबूर येते मग काय माय झोमे तर बर्फ दे. अर्धा तास आता बरं झालं का 14 इंजेक्शनचं एकच आलं हे हातावर घ्यावं लागते, ठीक आहे. मग तुम्हाला जे कुत्रं डसलं तर कुत्र्याच्याच लाईपासून अँटी रॅबीजचं इंजेक्शन तयार करते, रॅबीज अँटी रॅबीज, ठीक आहे. तर असं आहे मग आता लक्ष द्या. मग चहा हे तर कॉफीन, कॉफीमध्ये कॅफिन नावाचा पदार्थ असते, चहामध्ये टॅनिन नावाचा पदार्थ असते. कोणता? टॅनिन. घातक आहे तो शरीराला. आणि चहा कॉफी तर लयच घातक आहे, कॉफी इतकी खतरनाक आहे का होमिओपॅथीचं औषध घेत असाल तर एका कॉफीच्या कपात बंद 3 महिन्याचं औषध उतरून टाकते तुमचं. एक कॉफीचा कप पिले का चहा, एक कांद्याची फोड खाल्ली का बंद होमिओपॅथी औषध डिझॉल, एक लसणाची गई खाल्ली का बंद. म्हणून ते सांगते होमिओपॅथी डॉक्टर लसण नाही खायचा, कांदा नाही खायचा आणि कॉफी नाही प्यायची, डायरेक्ट पूर्ण औषध लेवलच आणून टाकते, काहीच नाही त्याचा फायदाच नाही होत, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, कॉफी सरी काय म्हटलं, कॉफी सरी प्री मान्सूनचा पाऊस, मे महिन्यात कर्नाटक राज्यात जो किनारपट्टीवर कर्नाटकाचा पाऊस पडतो त्याला काय म्हणतात, काय म्हणतात अभे काय म्हणतात. आणि ठीक आहे केरळ राज्यात जो मे महिन्यात पाऊस पडते मान्सून याच्या, ठीक आहे मे महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या हप्त्यात, त्याला म्हणते चेरी, का म्हणते चेरी सरी. असाच पाऊस आसाम राज्यात पडते, का पडते त्याले म्हणते चहा सरी, इंग्लिशमध्ये कॉल यास टी शावर, काय म्हणते हां याले म्हणते कॉफी शावर, याले म्हणते चेरी शावर, ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे, ए आता लक्ष द्या रे, आता पश्चिम बंगालमध्ये वातय वारा गडगड 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 हा भू भा भू बम पाऊस मे महिन्यात, मे महिन्यात वादळी वाऱ्या गडगडाटी वादळी वाऱ्यासह कर्नाटक, ठीक आहे पश्चिम बंगाल राज्यात जो पाऊस पडतो त्याला का म्हणतात, तर त्याला म्हणते काल बैसाखी, का म्हणते याच्यावर प्रश्न येते, ठीक आहे का म्हणते हां मान्सून सुरूवाच्या पहिले मे महिन्यात, ठीक आहे पश्चिम बंगाल राज्यात जो पाऊस येतो गडगडाटी वादळ्यासह त्याला काय म्हणतात, तर काल बैसाखी म्हणतात, का म्हणतात, का म्हणते हे लक्षात ठेव जा, का म्हणते. आणि सेम पाऊस ओरिसा राज्यात येते त्याला नॉर्वेस्टर म्हणते, का म्हणते, का म्हणते, का म्हणते, का म्हणते, जमन का, जमन का, का का म्हणलं, मान्सून याच्या पहिले, ठीक आहे केरळ राज्यात जो पाऊस पडतो त्याला कॉफी सरी म्हणतात, हा बरोबर सांगा, का म्हणते चेरी सरी. महाराष्ट्रात जो पडतो त्याला का म्हणते आम्रसरी, कर्नाटकात जो पडतो त्याला कॉफीसरी, आसाममध्ये पडतो त्याला चहा पिकाले उपयुक्त आहे, तो डोंगर उतारावर असे चहाचे मुळे लावले आहे, चहाच्या वरच्या कोवळ्या पत्ती तोडते, ठीक आहे त्याने वाळवते ड्रायरवर आणि त्याच्यापासून मग त्याला बारीक करून चहा बनवते, का बनवते चहा, ठीक आहे. तर असाच गडगडाटी वादळ्यासह पश्चिम बंगालमध्ये पाऊस पडतो त्याला काल बैसाखी म्हणतात, सेम पाऊस ओरिसा राज्यात पडतो त्याला नॉर्वेस्टर म्हणते, का म्हणते हां समजलं का. 100,000% पाणी पाऊस येते बघू. आणि हिवाळ्यामध्ये पंजाब राज्यात जो पाऊस पडतो जो गहू पिकाला उपयुक्त आहे तो कशामुळे पडतो, तर भूमध्य सागरावरून येणाऱ्या आवर्तामुळे, समजलं का. भूमध्य सागर इकडं आहे मेडिटेरियन सी, समजलं का. हां हे वेगळे पाऊस आहे जनरल पावसापेक्षा, सगळ्यात जास्त पाऊस कशामुळे नैऋत्य मान्सूनवारे. भारतात सर्वात जास्त पाऊस प्रतिरोध पर्जन्य, महाराष्ट्रात म्हणलं आणि भारतात जरी म्हणलं किंवा भारतातल्या कोण्या राज्यात म्हणलं कोणत्या प्रकारचं पर्जन्य पडते, प्रतिरोध. कोणता किनारपट्टी हे आवर्त पर्जन्यासाठी प्रसिद्ध आहे, तर पूर्व. राज्य विचारले तर आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र,
ठीक आहे, असं कमी होत जाते. पण मग हां, पण सगळ्यात बदमाश राज्य जिथं चक्रीवादळ येईल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, ठीक आहे, आणि पश्चिम बंगाल, हे समुद्राच्या काठावरचे हे इकडले, ठीक आहे भाई, हे ओरिसा, पश्चिम बंगाल, ह्या पुरा किनारपट्टी, आंध्र प्रदेश आणि हे, ठीक आहे, तामिळनाडू, हे इथं धडकलं, इथं धडकते ते, असं घर 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 आलं, हे सिधं इकडे येते असं महाराष्ट्रात, नाही तर हे इकडं पहिते सालं, नाही तर हे इकडं पहिते, याचा काहीच नेम नाही, कुणीकडे भटकते ते, इथपर्यंत सिधं येईन, पण हे जर सिधं आलं मग विदर्भाचा सत्यानाश केल्याशिवाय ठेवत नाही. पार चना मेना झोपून लंबा, गहू पुरा देते झोपून, म्हणजे खा आता मातीतला खड्यासकट, ठीक आहे, संपला विषय त्याचा, जीवच पडले नाही ते लहान लहान गवार, नाही गहू येते पुरा पोटरीवरच देते झोपून, याला त्याचा लंबा करून, ठीक आहे.